सर्व स्पर्धा परीक्षांसाठी गुणोत्तर व प्रमाण उपासणार गणित मुलांनो, जर AS AS B = 4 6, BC = 3 4, तर AC = किती या पद्धतीचं आपल्याला गणित सोडवायचं आहे. ASB किती आहे? 4 6. BC किती आहे? 3 4. तर AC आपल्याला विचारलेलं आहे. अशा पद्धतीचं गुणोत्तराचं गणित सोडवायचं असेल तर सर्वप्रथम आपण एक काम करूया, AS BC असे 3 मांडून घ्या. मांडल्यानंतर आपण एक काम करणार आहे, AS B किती आहे? 4 6. आणि BC किती आहे? 3 4. BC किती आहे? मग याच्याखाली मांडा, 3 4. हे तुमच्या लक्षात आलं? आता एक काम करायचं मुलांनो, की बा AS B किती आहे? 4 6. BC किती आहे? 3 4. एकाखाली एक दोन संख्या कुठल्या आलेल्या आहेत? बी या संख्येच्या खालील आहेत, 6 आणि 3. मग आपण असं हे एकाखाली एक आल्यानंतर आपण एक काम करणार आहोत, या संख्येच्या पुढं कुठं कुरी संख्या आहे? 6 C च्या खाली आहे, म्हणून हे 6 हितल्या आणि हे 3 याच्या इकडं 3 लिहा. म्हणजे या बाजूला ज्या कोऱ्या असतील किंवा या बाजूला जेवढ्या कोऱ्या असतील तेवढा अंक हाच इथे लिहायचा, तसं या बाजूला ज्या कोऱ्या असतील तो अंक हा लिहायचा. म्हणून 6 इथं आहे म्हणून आपण इथं 6 लिहिलं, इथं 3 आहे म्हणून इथं 3 लिहिलं. हे समजलं? यानंतर आपण असं करूया, याचा यांचा गुणाकार करा, 3 6 12, 6 3 18 आणि 6 6 24. 6 6 24, 6 3 18, 3 3 6 12. ही रचना समजली ना? अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला गणित सोडवता येतं. मग आपल्याला काय विचारले की AC किती आहे? AC किती येईल? मग आपण लक्षात ठेवा, 12 24 येईल. किती येईल? 12 24. मग आपल्याला प्रश्न काय विचारला आहे की AC किती आहे? काय विचारलं आहे? AC किती आहे? म्हणजे की त्याला 12 24, म्हणून ह्याला अतिसंक्षिप्त रूप दिल्यानंतर 1 2 हे याचं उत्तर येतं, म्हणून AC = 1 2. समजलं मुलांनो? किती सोप्या पद्धतीने आपल्याला हे गणित सोडवलेलं आहे. अशा पद्धतीचं जर आपण गणित सोडवलं तर निश्चितपणे तुम्हाला गुणोत्तर आणि प्रमाणाची गणितं अतिशय साध्या सोप्या पद्धतीनं सोडवता येतात. चला तर मुलांनो पुढील गणित पाहूया. पहा गणित, जर AS B = 3 5, AC = 2 4, तर CB आपल्याला विचारलेलं आहे. हेही गणित हेही गणित सोडवताना आपण एक काम करणार आहे, पहा AS BC आणि CB या 3 संख्या मांडून घेतल्या. AS B किती आहे? 3 5, म्हणून हिथं आलं 3 5. समजलं? पुन्हा काय विचारले? AC किती आहे? ते आहे 2 4. हो काय, AC किती आहे? 2 4. ही रचना समजली? मग आपण काय करतो, एकाखाली एक अंक कुठल्या अक्षराच्या खाली आले आहेत? A च्या. म्हणून ह्याला असं आपण वर्तुळ करतो, असा गोल करतो. मग आपल्या लक्षात आलं असेल याच्या पुढं मग C च्या ठिकाणी कोणती संख्या येईल? हिथं 3 आहे म्हणून हिथं काय येईल? 3. हिथं 2 आहे म्हणून हिथं किती येईल? 2. ही रचना कशा मांडल्या? समजल्या? मग आता ह्या मांडल्यानंतर यांचा काय करा? गुणाकार करा. 3 2 6, 5 2 10, 3 6 12. म्हणजे आपल्याला एक असं गुणोत्तर मिळालं, AS BC = 6 10 12. मग आपल्याला काय विचारले? CB किती? CB कुठं आहे? C या ठिकाणी. मग Cची किंमत किती आहे? 12. आणि BC ची किंमत किती आहे? 10. म्हणजे CB = 12 10. याला अतिसंक्षिप्त रूप द्या, 2 6 12 आणि 2 5 10, म्हणून CB = किती आलं? 6 5. मग असं विचारलं, BC = किती येईल? 5 6. पण आपल्याला विचारलं काय? CB, म्हणून 6 5 आलं. जर याच गणितामध्ये आपल्याला असं विचारलं असतं
याच प्रश्न विचारला होता, अशा पद्धतीने आपल्याला सोडवता येतं. जर एस बी बरोबर किती आहे, 6, 10 म्हणजे आपल्याला या पद्धतीनं प्रश्न सोडवता येतात. बघा एस बी किती आहे, 6, 10 म्हणजे ह्याला अतिसंक्षिप्त रूप द्या, 2 3 6 2 5 10 3 5 ओके, या ठिकाणी ही किंमत आहे. म्हणजे अशा पद्धतीनं हा आपण ताळा देखील करू शकतो. अशा पद्धतीनं आपल्याला हे साध्या सोप्या पद्धतीनं गणित सोडवता येतं. सोडवत असताना ही रचना आपल्याला महत्त्वाची आहे आणि ते कशा पद्धतीनं रिक्त ठिकाणी अंक भरायचे समजलं अतिशय सोपं आहे, लगेच आपल्याला हे गणित सोडवता येतो. चला तर मुलांनो पुढील व्हिडिओ पाहूया. जर एस बी बरोबर 2 3 आहे, बी सी बरोबर 4 5 आणि सी डी बरोबर 5 6 ह्या पद्धतीचं गणित आहे, तर आपल्याला विचारले काय, एस बी सी डी किती. तर बघा या संख्या आपण इथं मांडून घेतल्या, एस बी सी डी. मग आता ह्यांची रचना मांडून घ्यायचं, गुणोत्तर कसं आहे ते मांडून घेऊया आपण. खालून एस बी किती आहे, 2 3 आणि बी सी किती आहे, बी आणि सी किती आहे, 4 5. मग आपण एक लक्षात ठेवूया, बीच्या ठिकाणी जरी 4 दिलं असेल तर पहिल्यांदा 3 विचार करणार आहोत आपण, तर बीच्या ठिकाणी हे अंक खाली एकाखाली एक आलेले आहेत, म्हणून याच्या पुढे विचार केला, ह्या 3 पुढं काय येईल, 3, तर इथं किती येईल, 4. लक्षात आलं. मग आपण ही रचना मांडल्यानंतर आपण पुढं जाऊया की सीस डी किती आहे, आता किती सीस डी, सी किती आहे या ठिकाणी, सीस डी सी आहे 5 आणि डी किती आहे, 6. मग आता आपल्या लक्षात आलं असेल की काय, की या ठिकाणी 3 संख्या एकत्र आलेले आहेत. बघा किती, या ठिकाणी ह्या 3 संख्या एकत्र आलेल्या आहेत. ह्या 3 संख्या एकत्र आल्या, हे समजलं तुम्हाला. मग आता ह्या 3 सीच्या खाली आल्यानंतर काय करता येईल आपल्याला, याच्या पुढं कोणती संख्या येईल, ह्या 3 पुढं 3 डीच्या खाली, याच्या खाली कुठली येईल, 5. मग या ठिकाणी कुठली येतील, ही 5 आहे, म्हणून इथं 5 आणि इथं देखील 5. ही रचना क्लिअर झाली, ही रचना तुम्हाला समजली की गणित खूप चांगल्या पद्धतीनं समजतं. कशा पद्धतीने रचना केली लक्षात आलं असेल, पहिल्यांदा 3 बघितली, पुन्हा आपण हे 4 केल्यानंतर हे अशा पद्धतीने ह्याची मांडणी करून घ्या आणि मग ह्यांचा गुणाकार करा. मग यांचा गुणाकार करा, 6 5 30, 30 3 90, 5 5 25 25 3 75. काय, 5 5 20 20 3 60, 5 5 20 2 40, म्हणजे 40 60 75 90. म्हणजे काय आलं, एस बी सी डी आलं 40 60 75 90, या 4 संख्या मिळाल्या. याला जर अतिसंक्षिप्त रूप दिलं तर काय येतं, आपण जर याला अतिसंक्षिप्त रूप दिलं, 5 8 40 12 5 60, पुन्हा काय, 15 5 75 आणि 18 5 90. म्हणजे याला जर 5 प्रत्येक संख्येला भागलं तर 8 12 15 18 ह्या संख्या मिळतात. म्हणजे याचं गुणोत्तर आलं 8 12 15 18. हे गुणोत्तर कोणाचं आहे, एस बी सी डी. आणखी आपल्याला हे गणित सोडवताना जर हे आपल्याला डायरेक्ट मिळवायचं असेल तर आपण असंही करू शकतो, हे 5 आहे, हे 5 आहे, हे 5 आहे, हे 5 आहे, निघून गेलं. तर बघा, 4 2 4 2 8, लक्षात आलं. बघा, 4 3 12, 3 5 15 आणि 6 3 18, अशाही पद्धतीनं याही ठिकाणी आपण त्यांचा भाग घालवू शकतो. अशा पद्धतीनं आपल्याला हे गणित सोडवता येतं. किती सोपं आहे गुणोत्तर आणि प्रमाण, पुढचा व्हिडिओ आपण पाहतोय. पहा, पीस क्यू बरोबर 1 2, पीस आर बरोबर 3 4, क्यू एस बरोबर 5 6, तर पी क्यू आर एसचं किंमत किती आपल्याला विचारलेलं आहे. आता हे गणित सोडवताना एक काम करा, पी क्यू आर
आणि यस एकाखाली एक मांडले. पी बरोबर किती आहे पीस, क्यू बरोबर किती आहे एकास दोन. पीस आर किती आहे हे पीच्या खाली, पीस आर किती आहे हे पी आणि हे आर किती चार. मग आपल्या लक्षात आलेलं असेल की या पीच्या ठिकाणी हे दोन संख्या एकाखाली एक आलेत. म्हणजे जर आपण सुरुवातीला कितीचा विचार करतो आहे पी क्यू आरचा तीनचा, म्हणून हिथं एक आहे म्हणून हिथं किती येईल एक, हिथं तीन आहे म्हणून हिथं किती येईल तीन. परंतु आपल्याला आणखी एक एस राहिलेला आहे आणि याची किंमत इथं दिलेली आहे. क्यूच एस किती आहे पाचास सहा, म्हणून क्यू कुठं आहे इथं हे पाच आणि एस कुठं आहे सहा. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की क्यूच्या ठिकाणी हे तीन संख्या एकाखाली एक आहेत. हे लक्षात आलं. आता मग ह्या तीन संख्या एकाखाली एक आल्यानंतर मग लक्षात येईल की याच्या इकडं कुठले रिक्त आहे का यस, म्हणजे ही किंमत आपण या ठिकाणी मांडतो. या ठिकाणी कुठं मोकळे आहे का यस, म्हणजे ही किंमत आपण या ठिकाणी मांडतो. लक्षात आलं. आता मग या पाचच्या इकडे इकडं कुठं काय शिल्लक आहे का, तर हिथं एक पाच शिल्लक आहे हिथं एक पाच. या पद्धतीनं आपण त्याची मांडणी करू शकतो. समजलं किती सोप्या पद्धतीने केलं आहे. मग आता ह्यांचा गुणाकार करा किती येतो. सायत्रिक अठरा दोन्ही छत्तीस, सायत्रिक अठरा दोन्ही छत्तीस, पांचो वीस, पास्त्रिक पंधरा दोन्ही तीस, पास्त्रिक पंधरा. हे लक्षात आलं. मग आता लक्षात आलं असेल तुम्हाला पंधरास तीसास वीसास छत्तीस या चारही संख्येला कोणत्याही एका संख्येनं भाग जात नाही, म्हणून पी क्यू आर आणि यस यांचं गुणोत्तर किती येते पंधरास तीसास वीसास छत्तीस हे यांचं गुणोत्तर येतं. अशा पद्धतीने आपल्याला गणित सोडवता येतं. हे गणित देण्यामागचा उद्देश सुरुवातीला दोन ठिकाणी एकत्र येणाऱ्या पीच्या ठिकाणी येणाऱ्या दोन संख्या आणि मग यांची रचना ह्या तिन्हीची कशी करायची आणि मग ह्या तीन आल्यानंतर या पूर्णची रचना कशी करायची. एकदा लक्षात आलं की गुणोत्तर आणि प्रमाण गणित आपल्याला शाब्दिक उदाहरणं असतील किंवा कुठली असतील अशा पद्धतीनं साध्या सोप्या ट्रिक्सनं सोडवता येतील. भविष्यामध्ये अनेक व्हिडिओ जर पाहिजे असेल तर माझा मैत्री मॅथ्स चॅनलला तुम्ही सबस्क्राईब